अत्यंत खळबळजनक माहिती समोर येत आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सुदैवाने उपअधीक्षक संदीप मिटके हे बचावले आहेत. पुण्यातील बडतर्फ एपीआयने राहुरी येथे एका आवाजात मुलीला डांबून ठेवलं होतं. तिची सुटका करण्यासाठी DYSP मिटके यांनी त्यांच्याशी चर्चा करताना त्याने हातातील रिव्हॉल्वर रोखलं होतं. मिटके यांनी त्याच क्षणी अत्यंत धाडसाने रिव्हॉल्वरचा पुढचा भाग म्हणजेच बॅरल हाताने घट्ट धरला व आरोपीने गोळीबार केल्यावर गोळी जमिनीच्या दिशेने गेली. यावेळी मिटके यांच्या सोबत असलेल्या टीमनेही झडप मारून धाडसी कारवाई केली आहे. या घटनेत मिटके यांनी धाडसाने बचावात्मक पावित्रा घेतला. क्षणाचाही विलंब झाला असता तर कदाचित अघटित घटना घडू शकत होती. प्रसंगावधान राखून मिटके यांनी ही कारवाई केली आहे. प्रतिनिधी सय्यद फजल, तेजवार्ता न्यूज, अहमदनगर.